नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। शिवजयंती सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली। डोंबिवली येथे दिलासा फाउंडेशन तर्फे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। डोंबिवली पश्चिम घनश्याम गुप्ते रोडवर आयोजित शिवजयंती सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी चलचित्र देखाव्याचा नागरिकांनी आनंद घेतला। शिवजयंती निमित्त दिलासा फाउंडेशन तर्फे सत्यनारायण पूजेचे आयोजन केले गेले होते। तरील कार्यक्रमाचे आयोजन दिलासा फाउंडेशन अध्यक्ष व माजी परिवहन समिती सदस्य शैलेश बाळकृष्ण भोईर यांनी केले होते। या प्रसंगी माजी विरोधी पक्षनेते जितेंद्र बाळकृष्ण भोईर, माजी नगरसेवक, माजी गटनेता नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। दिलासा फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी व लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात, विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, गरजूंना मदत केली जाते। दिलाशांच्या कार्यकर्त्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले। मयुरेश भोईर, चैतन्य गोडबोले, कुणाल महाजन, विजयेंद्र भोईर, मयूर म्हात्रे, अस्मिता भोईर, प्रमिला म्हात्रे, मनीषा भोईर, करुणा भोईर आदी दिलासा फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।